जालना जिल्ह्यातल्या वाटूर मधील जिल्हा मध्यवर्ती बँकेची तिजोरीत चोरट्याने पळून नेल्याची घटना घडली आहे. वाटूर मधील जयपूर रोडवरील मार्केट कमिटीत जिल्हा मध्यवर्ती बँक आहे. रात्री 2 वाजेच्या नंतर ही घटना घडली आहे. सुरुवातीला चोरट्यांनी बँकेचं शटर उचकटण्याचा प्रयत्न केला, मात्र चोरट्यांचा तो प्रयत्न फसल्यानंतर बँकेच्या पाठीमागील भिंत फोडून चोरट्यांनी बँकेत प्रवेश केला. बँकेतील तिजोरी फुटली नसल्यानं चोरट्यांनी तिजोरीच पळवून नेली आहे. या तिजोरीमध्ये 6,62,900 रुपये असल्याची माहिती बँकेचे मॅनेजर यांनी दिली आहे. त्याचबरोबर बँकेतील सीसीटीव्ही कॅमेरे आणि DVR देखील चोरट्यांनी लंपास केलाय. जालन्याहून सुयोग खर्डेकर, MCN News, जालना.